नमस्कार मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुडतीमध्ये एक खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत गळ्याची तर त्यासाठी आपल्याला ते इथे पेपर कॅनवासची चार इंचाचा फोल्ड पेपर घ्यायचा आहे याच्या बघा इथे जितकी आपल्याला गळ्याची रुंदी हवी आहे ती ठेवून घ्यायची आहे मी इथे पावणे तीन घेत आहे आणि गळ्याची उंची आहे ती साडेसात तयार हवी आहे तर आठवरती मार्किंग करून घ्यायचं खालच्या बाजूनी बघा आता इथे सव्वा सव्वा इंच घ्यायचं आहे दोन आणि अशा लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि खाल बघा वरतून जो आपण तीनचा चौकोन तयार केला होता त्याच्यावरती बघा तिथे त्याच लाईनवरून पहिले जिथे आपण खालून लाईन घेतलेली तिथे दीड इंचांवर मार्क करायचं आणि इथे वरच्या लाईनवरती पॉईंट सेवन इंचवर मार्क करायचं आणि अशा पद्धतीने कर्व शेप देऊन हा गळा डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे तुम्ही गळा रुंदी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तीन पावणे तीन अडीच जशी आपल्याला हवी आहे तशी आणि जसा आपण बॅकला गळा आपण ड्रॉ करून घेतला तसाच बॅकच्या बाजूला दिसतो त्याचा थोडा थोडा शेप तसाच्या तसा, तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा आता आपण घेतला त्याच आणि बाजूनी एक इंच मार्जिन घेऊन कट करायचं आहे आणि सेम मापाचं कापड घ्यायचं आहे तेही त्याच थोडं जास्ती घ्यायचं कारण आपल्याला हे फोल्ड करायचं आहे सगळ्या बाजूनी तर बघा अशा पद्धतीने हा गळा पूर्ण सगळ्या बाजूनी आपण कापड फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा पूर्ण कापड गोड देऊन झालेला आहे तर आता याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा तर बघा कशा पद्धतीने आणि जी आपण कुडती घेतलेली आहे तिचाही सेंटर पॉईंट काढून घ्यायचा दोन्हींचे सेंटर पॉईंट नॉच देऊन घ्यायचे आणि ते एकमेकांवर बघा आता इथे अस्तरचा ड्रेस आहे हा अस्तर लावून घेतलेला आहे आपण खालच्या भागाला आणि तो कपडा सरळ घेतलेला आहे आणि जो आपण गळा घेतलेला आहे कॅनवास पेपर लावून तो वरती ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचा आणि सेंटर मार्क करून अगदी पिना तिथे अटॅच करून घ्यायच्या आणि मग गळा जोडायला सुरुवात करायची अशा पद्धतीने तुम्ही गळा जर केला तर खूप कमी वेळामध्ये हा आपला गळा तयार होतो आणि कोणे वगैरे खूप सुंदर येतात याच्यामध्ये कारण आ अगोदरच जर गळा आपण कट करून घेतला तर तो कपड्यावर जोडताना म्हणजे या पद्धतीमध्ये जेवढं कमी वेळात होतो त्याच्यापेक्षा त्याला जरा वेळ जास्ती लागतो पण या पद्धतीमध्ये वेळही कमी लागतो आणि पटकन गळा ॲटॅच होतो आणि व्यवस्थित कोणे वगैरे छान येतात तर पहिल्यांदा फक्त कॅनवास कट करून घ्यायचा तुम्ही नक्की ट्राय करा ही पद्धत खूप सुंदर तयार होतो गळा तया म्हणजे कोणत्याही जर कोणे वगैरे असे बऱ्याच डिझाईनमध्ये असतात ना तर अशा प्रकारच्या डिझाईन्स तयार करताना गळे कधी कट करायचे नाहीत मधून आहे तसा शेप फक्त ड्रॉ करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने अटॅच करायचा बघा आता जिथे कोणे आहेत तिथे त्या पोर्शनला कट्स देऊन घ्यायचे म्हणजे तो पोर्शन आतमध्ये अगदी व्यवस्थित फोल्ड होईल आणि अशा पद्धतीने फोल्ड करून वरून प्रेस टीप देऊन घ्यायची तर याला आपण आता प्रेस टीप देणार नाही हो, आहोत कारण अजून बॅग तयार करायची आहे आणि गळा तयार होऊन बॅग तयार करून अटॅच करून मग प्रेस टीप येणार आहे तर आता आपण फक्त असाच ठेवून देणार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने गळा नक्की तयार करा आणि कसा झाला ते मला कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील तर भेटूया पुढच्या डिझाईनमध्ये ओम साईराम